शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या 5 जणांच्या परप्रांतीय टोळीला एमआयडीसी पोलीस पथकाने मंगळवारी पहाटे 2 सुमारास पकडले. जिल्हाच नाही तर राज्यात दुष्काळाची स्थिती असताना मात्र आता चोरीचं देखील प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे शस्त्रासह दरोड्याची तयारी करणाऱ्या 5 जणांच्या परप्रांतीय टोळीला एमआयडीसी पोलिसांचे एक पथक मंगळवारी रात्री गस्तीवर होते. मंगळवारी पहाटे 1:30 वाजल्याच्या सुमारास नगर औरंगाबाद रोडवरील जेवर टोल नाक्याजवळ चौघे संशयित फिरताना त्यांना आढळून आले. पोलिसांनी त्यांची आधी चौकशी केली पण त्यांना त्यांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळून आली, त्यामुळे पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना त्यांच्याकडे बनावट पिस्तूल, चाकू, कटावणी, टॉमी, मोठ्या पान असलेली हत्यारे आढळून आली. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते तयारी करीत असल्याची संशयितांनी कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. हरिसिंग मदनसिंग बिलाला, लखन मदनसिंग बिलाला, सुनील रामचंद्र फुलेरिया, सोदानसिंग भीमसिंग बिलाला आणि भेरू अशा टोळीतील 6 जणांची नावे आहेत. ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक आनंद भोईटे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. आज दिनांक 8 रोजी आम्ही रस्ता नाईट गस्त असताना आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की नगर औरंगाबाद रोडवर एका स्कॉर्पिओमधील काही ट्रक अडवून त्या ट्रकमधील डिझेल चोरी करतात, तसेच चालकांकडील पैसे रोख रक्कम ही ड्रायव्हर लुटून येतात. त्यावरून आम्ही इमामपूर घाटात सापळा लावला असता सदर स्कॉर्पिओ आम्हाला दिसली. त्यावरून आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला परंतु ती तिथून पळाली. त्यावरून आम्ही पाठलाग करून सदरची स्कॉर्पिओ ही जेवढ टोल नाक्याजवळ पकडली. त्यावेळी जेव्हा त्या स्कॉर्पिओमध्ये आम्हाला 4 आरोपी मिळून आले व एक आरोपी पळून गेला. आम्ही पाठलाग केला तरी सुद्धा त्या स्कॉर्पिओची झडती घेतली. तेव्हा स्कॉर्पिओमध्ये आम्हाला नकली पिस्तूल, चाकू, तसेच डिझेल चोरायचे टॉमी, त्यानंतर कटावणी, तसेच 25 बॅरल आणि इतर साहित्य मिळून आले. सदर टोळीची चौकशी केली असता त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली असून आम्ही अधिक तपास करीत आहोत. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असंच म्हणावे लागेल. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.